हर्षवर्धन येथे विलास औताडे यांच्या प्रचारार्थ आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेमध्ये केली. जालन्यात एक भूमिका आणि औरंगाबादमध्ये एक भूमिका असं चालणार नाही. सत्तारांनी पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांची हकालपट्टी केल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. जालना उमेदवारी देताना आम्ही त्यांना विश्वासात घेतलं होतं, एवढंच नव्हे तर त्यांना स्वतःलाही उमेदवारी देऊ केली होती, मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही. ते पक्षात होते तोपर्यंत आम्ही त्यांचा आदर राखला. सत्तारांना मी पक्षातून काढतो, आता विषय संपला आहे, असेही अशोक चव्हाण यांनी ठणकावून सांगितलं. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाबतही पक्षश्रेष्ठी राहुल गांधी यांना अवगत करण्यात आलं असून त्यांच्या बाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं. ठीक आहे, ते सुद्धा आता प्रश्न विखेंच्या बाबतीत सुद्धा पक्ष राहुल गांधी यांना आम्ही सगळं अवगत केलेलं आहे, तोही निर्णय जो घ्यायचा आम्ही लवकरच घेऊ त्या बाबतीमध्ये. मी सांगितलं अब्दुल सत्तारांना मी पक्षातून काढून टाकलेला आहे. त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधामध्ये प्रचार करतायत औरंगाबाद जालन्यामध्ये, जोपर्यंत पक्षात होते त्याचा मान सन्मान आम्ही जरूर राखला. यापूर्वी देखील त्यांनी कल्याण काळेचा बिस्मिल्ला केला होता, भाषणातून सांगितलं होतं. सर आता जे काही झालेलं आहे तो विषय संपलेला आमच्या दृष्टिकोनातून. आज आमच्या दोन्ही उमेदवारांना भरपूर पाठिंबा मिळत आहे आणि त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांना पक्षातून काढत आहोत. पक्षातून काढल्या.